चौतीस मानेवाडा येथील प्रभाग नगरसेवक सभापती राजेंद्र सोनकुसरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते अमोलजी पुसतकर, दक्षिण मंडळ अध्यक्ष देवेंद्री दस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पंडित दीनदयालजी उपाध्याय यांची जयंती आज दक्षिण नागपूर प्रभाग क्रमांक 34 माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आज साजरी करण्यात आली. पंडित दीनदयालजी उपाध्याय हे या देशाचे समाजसेवक म्हणून महान कार्य करून गेले आणि या देशाला एक नवी अविस्मरणीय अशी दिशा त्यांनी मार्गदर्शन या देशाचे प्रत्येक नागरिकांसाठी आणि अंत्योदय त्यांनी जे मार्गदर्शन अंत्योदयपर्यंत जे दाखवलं ते शेवटच्या माणसापर्यंत सर्व दृष्टिकोनातून सर्व विकास व्हायला पाहिजे या दिशेने आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून 135 करोड जनता या देशाची सर्व राज्यामध्ये सर्व नागरिकांसाठी शेवटच्या माणसापर्यंत गोरगरिबांसाठी कसं करता येईल तर त्यांनी कितीतरी आपल्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून योजना राबवलेली. यामध्ये आपल्याला माहिती आहे आत्मनिर्भर भारत योजना, मातृवंदन योजना, फसल विमा योजना, मुद्रा लोन योजना, कृषी सिंचाई योजना अशा अनेक योजना मागील केंद्र सरकारमधून या खालच्या स्तरापर्यंत मग ते शेतकरी असो, असंघटित कामगार असो, बेरोजगार असो, छात्रवृत्ती योजना शिक्षणाकरता मुलांसाठी असो, अनेक योजना या देशामध्ये राबविण्याचे काम आपल्या भारत देशामध्ये माननीय प्रधानमंत्री यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची सरकारमध्ये होत आहे. बड़ा ही आनंद का दिन है. आज हमारे भारतीय जनता पार्टी के और जनसंघ के और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के जनक परम पूजनीय पंडित दीनदयाल जी उपाध्याय इनकी हम जयंती मना रहे हैं. आज हमको जिस प्रकार से पंडित दीनदयाल जी ने संदेश दिया अंत्योदय और एकात्म मानववाद का, यह हम लोग देखेंगे कि जब से आदरणीय नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री बने हैं इस देश के, उस दिन से ही इसको इम्प्लीमेंटेशन किया गया है. आप देखेंगे कि जो अंत्योदय का जो विषय है कि आखिरी व्यक्ति का भी उदय होना चाहिए, अंत में जो खड़ा है उसका भी. इस प्रकार से अगर आप देखेंगे कि जनधन योजना प्रधानमंत्री अन्नधान्य वितरण योजना, तो जिस प्रकार से कोरोना के समय में भी करीब करीब 25 करोड़ देशवासियों को मुफ्त में अनाज मिल रहा है, अंत में जो सबसे गरीब जो है उसका उदय होना चाहिए. जिनका रोजगार बंद हो गया था, जिन लोगों को नौकरी नहीं थी, ऐसे लोगों को अनाज की व्यवस्था आदरणीय मोदी जी ने पूरे हिंदुस्तान में करा दी.